आता मागच्या पाठामध्ये आपण भागामध्ये पाहिलं होतं की लहान मोठेपणा, पूर्णांक संख्येचा लहान मोठेपणा हा आपण या ठिकाणी पाहिलेला होता. आता आपल्याला सराव संच सात हा सोडवायचा आहे. खालील चौकटीत असे चिन्ह, त्यानंतर असे चिन्ह आणि बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिहा. आता आपल्याला पहिलं गणित पाहायचं आहे. ऋण चार चौकट आहे आणि धन पाच किंवा नुसते पाच. तुम्हाला लक्षात आलेच आहे ऋण चार आहेत आणि हे पाच आहेत, म्हणजे निश्चितच पाच मोठे आहेत, म्हणजे आपल्याला हे चिन्ह जे दिसते तुम्हाला ते द्यावं लागेल या चौकटीमध्ये. पुढे आहे दुसरं गणित आहे आठ आणि वजा दहा. आता आठ मोठे का दहा मोठे, निश्चितच तुम्ही दहावर बोट ठेवाल, पण तिथं दहा काय आहे तर ऋण आहेत, म्हणजे ते कर्ज आहे, म्हणजे ते त्यांची किंमत खूपच लहान आहे आणि आठ हे आपल्या जवळ पैसे आहेत म्हणजे त्याची किंमत जास्त आहे. म्हणून आपल्याला चिन्ह कोणतं द्यावे लागेल तर या ठिकाणी आपण पहा हे चिन्ह आपल्याला असं द्यावं लागेल दुसऱ्या ह्याला, दुसऱ्या गणिताला. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे बाकीचे उदाहरणं सोडून घ्यायचे आहेत. आता जाणून घेऊया पूर्णांक संख्यांची वजाबाकी. ताई अनिल, समजा तुझ्यावर आठ रुपयांचे कर्ज आहे, तू पाच रुपये मिळवलेस म्हणजे कमावलेस, तर तू प्रथम कर्ज कमी करतोस, म्हणजे तुला जेवढे पैसे मिळाले तेवढे कर्ज कमी झाले, मिळवलेले पाच रुपये म्हणजे पाच रुपयांचे कर्ज कमी झाले किंवा वजा झाले. हे गणिती भाषेत आपण असे लिहितो ऋण पाच कंसात ऋण पा ऋण कंसात ऋण पाच बरोबर अधिक पाच. आता तुझे पाच रुपयांचे ऋण कर्ज कमी होऊन फक्त तीन रुपये ऋण कर्ज राहिले, म्हणजे ऋण आठ हे कर्ज होते, त्याच्यामध्ये ऋण वजा लिहिले, कंसामध्ये ऋण पाच लिहिले बरोबर ऋण आठ अधिक पाच बरोबर ऋण तीन. म्हणजे या ठिकाणी काय झाले, कंसातून बाहेर पडताना ज्या ठिकाणी ज्या वेळेला ऋण संख्या असेल, ऋण चिन्ह असेल म्हणजे वजाबाकीचं आणि कंसामध्ये पण वजा पाच असतील, तर ऋण ऋण काय होत आहेत अधिक होत आहेत. बघा इथे तुम्हाला दिसते आणि मग ऋण आठ अधिक पाच बरोबर ऋण तीन, म्हणजे ऋण आठमधून पाच काय झाले वजा झाले आहेत कर्जातून आणि ऋण तीन हे कर्ज राहिलेले. आठ अधिक ऋण पाच बरोबर आठ वजा पाच बरोबर तीन हे आपल्याला माहीत आहेच आहे. आता पूर्णांक संख्यांची वजाबाकी खालील उदाहरणावरून समजून घ्या. ऋण चार वजा ऋण वजा परत कंसात ऋण चार, परत पाहूया ऋण नऊ वजा कंसात ऋण चार कंसात ऋण नऊ. आता वजा वजा काय झालेले आहे अधिक झालेले अधिक चार, मग कंस सोडवलं आहे आपण ऋण नऊचं नऊ तसे बाहेर आलेले आहेत कंसातून आणि अधिक चार. आता ऋण नऊमधून अधिक चार हे काय होणार वजा होणार आहेत आणि उत्तर आलेले ऋण पाच, म्हणजे ऋण नऊ हे कर्ज आहे आणि चार हे आपल्याजवळ आहे, आपण अधिक कर्ज देऊन टाकणार आहे, म्हणजे आपलं कर्ज कितीने कमी झालं चारने कमी झालं आणि मग इथं उत्तर आले ऋण पाच. तसंच आहे बघा इथं ऋण चार कंसात वजा ऋण नऊ कंसात ऋण चार ऋण ऋण काय झालेलं आहे या ठिकाणी अधिक झालेले आहे आणि नंतर अधिक नऊ झालेले आहेत, ऋण चार अधिक नऊ बरोबर धन पाच, म्हणजे वजा चार हे कर्ज होतं आणि आपल्याकडे नऊ रुपये होते, आपण त्यातले चार रुपये फेडून टाकलेत, मग आपल्याजवळ किती शिल्लक राहिले चार रुपये दिल्यावर धन पाच. ओके, अशा पद्धतीने पुढची आणि तर तुम्ही अभ्यासा त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल. हे मला समजले एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजे दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत मिळवणे, जसे आठ वजा कंसात वजा सहा बरोबर आठ अधिक कंसात अधिक सहा, म्हणजे वजा वजा अधिक होत आहे या ठिकाणी आणि असं हे कौन सोडवलेला पुढं उत्तर येईल आठ अधिक सहा बरोबर चौदा. सराव संच आठ पाहूया आपण. आता उभ्या स्तंभातील संख्यातून आडव्या स्तंभातील संख्या वजा करा, रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. उदाहरणादाखल पाहूया आपण, नाही तर पहिल्यांदा वजा चिन्ह आहे ऋण चिन्ह आहे त्याच्यानंतर खाली संख्या तीन आहे, पण आपण प्रथम आपण तीन घेतली त्यानंतर ऋण चिन्हमध्ये घेतलं नंतर सहा घेतले मग बरोबर उत्तर आलं तीन वजा सहा बरोबर वजा तीन, म्हणजे तीन धन आहेत आणि वजा सहा ऋण आहेत, म्हणजे या ऋण संख्येतून तीन गेले आणि ऋण तीन राहिलेले. त्याबरोबर तसंच पुढे आहे ऋण नऊ,
जे तीन अगोदर घ्यायचे आहेत या दुसऱ्या कॉलममध्ये आणि इथे ऋण नऊ लिहायचे आहेत. आता तीन आपल्याजवळ आहेत, ऋण कर्ज आहे नऊ, मग कर्ज आपण फेडलं तीन रुपयाचं, तर मग तीन रुपयाचं कर्ज फेडल्यानंतर नऊ रुपयातले मग किती शिल्लक राहिलं कर्ज, सहा, मग ऋण सहा हे उत्तर येईल. अशा पद्धतीने हा तक्ता तुम्ही सोडवू शकता. प्रत्येक संख्या घ्यायची आणि ऋण चिन्हमध्ये घ्यायचं आणि यावर ज्या संख्या दिल्या आहेत ते त्याच्यामध्ये त्यांची क्रिया करून घ्यायची. अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता पूर्णांकाचा खेळ आपण फक्त वाचून घेऊया. आपल्याला सोंगट्या सुरुवात या चौकटीवर ठेवा, फासा टाका, फाशावर आलेले दान पहा. फाशावर आलेले दान ही धनसंख्या असते, त्या दाना एवढी घरे मोजून सोंगटी पुढे सरकवा. त्या चौकटीत जर उदाहरण दिले असेल तर ते सोडवा. आलेले उत्तर धनसंख्येत असेल तर सोंगटी तेवढी घरे पुढे न्या. आलेले उत्तर ऋण संख्येत असेल तर तेवढी घरे सोंगटी मागे न्या. समजा आपण 18व्या घरात आलो तर त्यातील उदाहरणाचे वजा 4 अधिक 2 बरोबर वजा 2 हे उत्तर येईल. आता सोंगटी दोन घरे मागे म्हणजे 16 सरपा. जो खेळाडू सर्वात आधी 100 पोहोचेल तो या खेळासाठी आखलेली चौकट मलपृष्ठावर दिली आहे. आता पुस्तकामध्ये चौकट दिलेली आहे मलपृष्ठावर म्हणजे पाठीमागच्या पानावर. तुमच्याकडे जर जुने पुस्तक असेल सध्या किंवा पुस्तक असेल 6वीचं तर त्या पुस्तकामध्ये तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.